गेल्या 20 ते 21 वर्षापासून रखडलेल्या नगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील ताठेमळा येथील 17 घर ते खेडकर घर ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आलाय. नगरसेविका वंदना ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्घाटन संपन्न झालं. या प्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका वंदना ताठे, विलास ताठे, अरुण शिंदे, संजय सत्रे, प्रशांत शिंदे, ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी, मनोज ताठे, गणपत खेडकर, योगिता सत्रे, पूनम ताठे, अनिता गुंजाळ, मंगल खेडकर, पूजा शिंदे, सुरेखा खेडकर, सुरेखा कापरे, सारिका सत्रे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी महापौर वाकळे यांनी येत्या 6 महिन्यात नगरमधील महत्त्वाचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासन दिलंय. आज वार्ड क्रमांक 6 मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाचं उद्घाटन या भागातील नगरसेविका ताठे ताई तसेच विलासराव ताठे या भागातील नागरिक सत्रे असतील, ताठे कंपनी व परिसरातील सर्व माता भगिनी. आज आपण पाहतो ह्या भागामध्ये विकास म्हणजे 8 दिवसाला काही ना काही कार्यक्रम चालू आहे आणि ह्या भागात जास्तीत जास्त कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि ह्या भागातील विविध प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, इतरही काही प्रश्न असतील, ते आम्ही येत्या 6 महिन्यात एकही प्रश्न राहणार नाही असा आम्ही आमचा भाग करू. तसेच शहरामध्ये सुद्धा मोठाले गार्डन, स्टेशन रोडला एक मोठं गार्डन होत आहे, 1 ते 1.5 कोटी रुपयाचं स्टेशन रोडला गार्डन होत आहे. तसेच आपल्या नदीपात्रात सुद्धा 1 कोटी रुपयाचं गार्डन होत आहे. असे मोठमोठाले कामंसुद्धा आपण नगर शहरात करत आहोत. प्रभागाबरोबरच नगर शहराचा सुद्धा विकास करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आम्ही नक्कीच या शहरात जास्तीत जास्त कामं करू असं आम्ही त्यांच्या प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.